हे बघ, आपले रव्याचे लाडू किती बारीक गोंडस दिसत आहेत ना, आणि ह्यांना बनवणं देखील तितकं सोपं आहे. कारण का पाक वगैरे बनवून त्याची प्रोसेस तेवढी आपल्याला काही मोठी करायची नाहीये. एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हे तयार केलेले आहे आणि सोबत महत्वाच्या टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला हे लाडू करताना कोणतीही अडचण निर्माण नाही होणार. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे रव्याचे लाडू आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि हा 0 नंबरचा रवा आहे, बारीक एकदम. त्यानंतर मी ते पाणी घेतलेलं आहे, साजूक तूप, सुक्या खोबऱ्याचा किस, साखर, पिस्त्याचे काप, चारोली, मीठ आणि ही वेलची पावडर. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण आहे ना मेजरमेंट कपने मोजून घेतलेले आहेत, त्यामुळे या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन सुद्धा केलेले आहे, चेक करून घ्या. आता चला आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊया आणि आपल्याला गॅस आहे ना स्लो ठेवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रवा आहे ना तुपामध्ये भाजायचा आहे, तर यामध्ये आपण तूप घालूया. आता थोडंसं गरम झालं ना की आपण यामध्ये रवा घालूया. हे बघा आपलं तूप आहे ना हलकंसं गरम झालेलं आहे, आता यामध्ये आपण रवा घालूया. आता रवा भाजताना ना आपण जसा उपम्याला भाजतो किंवा शिरा बनवतो तेव्हा भाजतो, तसा नाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला थोडासा हलकासा सोनेरी रंग आणायचा आहे. आता हा रवा भाजताना ना सतत परतत राहायला पाहिजे, नाहीतर काय होईल करपून जाईल. आता रवा 2 मिनटं भाजून झाल्याच्या नंतर आपण हा सुक्या नारळाचा किस आणि हा सुका मेवा आहे ना तो घालूया, पिस्त्याचे काप. आता ह्यांनासुद्धा आपण रव्यासोबत परतून घेऊया. हा बघा आपला रवा भाजून झालेला आहे आणि असा हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजून नाही घ्यायचा आपल्याला. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि याला ना परातीमध्ये काढायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, ही साखर आहे ना ती पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायची आहे. 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक नाही करायचा आहे. तर इथे मी मगाचंच भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण साखर विरघळून घेणार आहोत. तर इथे मी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घालणार आहे, वेलची पावडर आणि हे थोडंसं मीठ. चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे, एकदम फास्ट वगैरे नाही. आता काही जण काय करतात, यामध्ये दूध वगैरे घालतात किंवा दुधावरची मलई घालतात, तर ते लाडू आहेत ना जास्त टिकत नाही, म्हणजे 8-10 दिवसच तुम्हाला खायला भेटतील. आणि अशा पद्धतीने जर लाडू केले ना तुम्ही तर 20-25 दिवस तुम्ही खाऊ शकता. क्या बात आहे. ही बघ आपली साखर आहे ना ती वितळलेली आहे बऱ्यापैकी. आणि आपण काय करूया, आता गॅस बंद करूया. आपल्याला काय पाक वगैरे नाही करून घ्यायचा आहे, तर आपण गॅस बंद केलेला आहे. आता या साखरेच्या सारणाला काय करायचं आहे, आपल्याला पूर्णपणे थंड नाही करून घ्यायचं आहे, थोडंसं कोमट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा रवा भाजलेला आहे ना तो घालायचा आहे. आणि आता जर घातला ना गरम याच्यात तर एकदम शिजून निघेल, असं काही करू नका. हा बघा आपला पाक आहे ना कोमट झालेला आहे. तर आता काय करूया, आपण हा रवा आहे ना तो यामध्ये घालूया. मित्रांनो, हा सुपर नॉनस्टिक पॅन जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. या पॅनची लाईफ टाईम वॉरंटी सुद्धा आहे आणि बिल्ड क्वालिटी सुद्धा एकदम मजबूत आहे. तर आपल्या जर चॅनलवरून तुम्ही ऑर्डर केला तर तुम्हाला 15%चा डिस्काउंट सुद्धा मिळेल. क्या बात आहे.
हे बघा असं चांगलं आहे ना, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हा बघा आपला रवा आहे ना चांगला मिक्स करून झालेला आहे आणि एकजीवसुद्धा झालेला आहे। तर आता काय करूया आपण, अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आता साखरेचं पाणी आहे ना चांगलं रव्यामध्ये मुरला पाहिजे म्हणून आपण अर्धा तास वाट पाहूया, याला झाकून ठेवूया आपण। आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये तेही घर बसल्या, त्यासाठी प्ले स्टोरमधून मिशो ॲप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या। तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमध्ये मेन्स वेअर, लेडीज वेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील, त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता। सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता। प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल। सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे। हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे, हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल। थँक्यू। चला आता आपला रवा आहे ना चांगला मुरलेला आहे अर्धा तास, तर आता आपण काय करूया, आता थोडस ना आपण मिक्स करून घेऊया। हे बघा मिक्स करून झालेलं आहे, आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। हे बघा असं मिश्रण घ्यायचं आणि दोन हातावरती आपण या लाडूला वळून घ्यायचं। हा बघा हातावर ना आपल्याला लाडू आहे ना दाबून झाला ना की काय करायचं आहे, एका हातावर असं गोल गोल खेळवत राहायचं आहे। आता गोल गोल कशाला खेळवायचा की आपला लाडू आहे ना गोलसुद्धा होईल आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसेल। क्या बात है। तर हा बघा आपला लाडूसुद्धा तयार झालेला आहे। आता आपण ना बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया। हे बघा आपले सर्व लाडू आहेत ना तयार झालेले आहेत। आता मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना त्या प्रमाणाने 30 ते 35 लाडू तयार होतात आणि तुम्हाला त्यापेक्षाही कमी प्रमाणात पाहिजे असतील ना तर ते प्रमाण सुद्धा मी खाली दिलेलं आहे। पालेज मित्रांनो, किती एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने साजेसे आपले रवा लाडू इथे तयार झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिना पाकाचे, काही कसलं टेन्शन घ्यायची गरजच नाही। मग इथे दिवाळीला पटकन ही रेसिपी तुमच्या फराळामध्ये ऍड करून घ्या। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।